नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद आणि माझ्या प्रिन्स रायडर 111 या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्व व्ह्यूवर्स खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्यापैकी आहे ना बरेच व्ह्यूवर्स आहे ना खूप हुशार असतात बरं का. एखादी गोष्ट त्यांना करू नका म्हणलं की तेवढी मात्र का करू नये असा खोचक प्रश्न आणि तिरपाकडा प्रश्न विचारल्याशिवाय त्यांचं काय मन राहत नाही. बघा ना, आता गंमत झाली, मी याआधी एक इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याविषयी एक व्हिडिओ अपलोड केलेली होती आणि त्यात असं मी म्हणलेलं होतं की 31 जुलै ही ITR भरण्याची शेवटची तारीख आहे आणि त्याआधी शक्यतोवर तिथपर्यंत पण डेडलाईन पर्यंत न येता त्याआधीच जरा थोडासा तुम्ही ITR हा भरला जावा. तर त्यामध्ये माझ्या एका लाडक्या व्यूवरनी त्यामध्ये कॉमेंट अशी केली मला की काय आम्हाला समजा नाही भरणं शक्य झालं, त्याचबरोबर काही प्रॉब्लेम्समध्ये क्रिएट झाले, तर मग आम्ही 31 जुलैनंतर जर ITR भरला तर काही प्रॉब्लेम येईल का. आता बघा, आता ह्या कॉमेंटवर मला उत्तर देण्याचं भाग आहे. तर चला मित्रांनो, या कॉमेंटवरचं उत्तर मी आजच्या या व्हिडिओ मधून देतो. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. याआधी मी या चॅनलवर ITR 31 जुलैच्या आधीपर्यंत भरले जावेत आणि 31 जुलै या डेडलाईनपर्यंत कोणीही ITR भरण्यासाठी थांबू नये आणि त्याचबरोबर ते आधी भरण्याचे जे काही बेनिफिट्स आहेत ते मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते. तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण 31 जुलैनंतर जर आपल्याला ITR भरावायचं झाल्यास त्याचे आपल्याला काही तोटे होऊ शकतात का किंवा त्याबाबत आपल्याला नवीन काय प्रोसिजर फॉलो करावी लागते हे पाहूया. तसे म्हणाल ना मित्रांनो, तर 31 जुलै हा ITR भरण्यासाठीचा व्यक्तिगत त्याचबरोबर HUF आणि फर्म यासाठीचा शेवटचा दिवस. जर रिटर्न उशिरा आपण फाईल केले, ITR जर आपण 31 जुलैच्या नंतर भरला तर आपल्याला याबाबत मित्रांनो बराच त्रास सहन करावा लागू शकतो, त्याचबरोबर आपले काही बेनिफिट सुद्धा आपल्या हातातून निघून जातात. ॲक्च्युली मित्रांनो, 2022 आणि 2023 या वर्षासाठीचा जो आर्थिक वर्षासाठीचा जो ITR आहे तो आपण 31 डिसेंबर 2023 या तारखेपर्यंत सहज भरू शकतो. मात्र या रिटर्नला उशिराचे रिटर्न म्हणून काही लेट फी तुम्हाला चार्ज होईल आणि ती तुम्हाला दंडात्मक स्वरूपात भरावी लागेल आणि हे रिटर्न तुम्ही ITR-U या सेक्शन मधून या फॉर्म मधून तुम्ही भरू शकता. अरे जर तसे पाहिजे म्हणले तर तुम्ही ITR रिटर्न भरण्याची मुदत संपल्याच्या नंतर 24 महिन्यांच्या आत तुम्हाला ITR रिटर्न भरता येते. मात्र त्यासाठी तुम्हाला उशिराचा एक दंड भरावा लागतो. जे तुम्ही वेळ लावलेला आहे ते भरण्यासाठी त्याबाबत तुमच्याकडनं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काही दंड वसूल करते आणि तो दंड तुम्हाला भरत असताना त्यातनं काही तुमच्या ज्या आधी तुम्हाला ज्या सवलती मिळत असतात त्याही सवलती तुम्हाला काढून घेतल्या जातात, तुम्हाला त्या सवलती उपलब्ध होत नाहीत. थकित कराच्या रकमेवर दरमहा 1% व्याज आकारले जाते व तुमच्या ते ITR भरण्याच्या मूळ देय तारखेपासून ते तुम्ही जोपर्यंत ITR भरणार आहात त्या कालावधीपर्यंत, म्हणजे ITR भरण्याची तुमची जी शेवटची तारीख असेल ज्या तारखेला तुम्ही ते सबमिट केले त्या तारखेपर्यंतचे व्याज त्यावर तुम्हाला आकारले जाते. मित्रांनो, तुमचे उत्पन्न जर 5 लाखाच्या आत असेल तर तुम्हाला साधारणतः 1000 रुपयापर्यंतचा दंड व 5 लाखाच्या जर वर असेल तुमचं उत्पन्न त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला 5000 रुपये हा दंड म्हणून भरावा लागतो. तसेच मित्रांनो, तुमचे उत्पन्न ते मूळ मर्यादेपेक्षा जर कमी असेल तर ते पूर्णपणे एक्झम्प्ट असणार आहे, याला तुम्हाला कोणतेही विलंब शुल्क लागणार नाही. मित्रांनो, जी लोक जे करदाते उशिरा कर भरतात त्यांच्याकडे तुमचे जे कर अधिकारी असतात त्यांची मात्र वाकडी नजर असते बरं का. जर कधी त्यांना जर तसं वाटलं तर ते तुम्हाला कधी सुद्धा व्हेरिफिकेशन्सला घेऊ शकतात आणि हे व्हेरिफिकेशन होण्याची शक्यता ही तुमची नाकारता येणार नाहीये. जर तुम्ही 31 जुलैनंतर जर 2 महिने 3 महिने जर तुम्ही लावत असाल तुमचं ITR सबमिट करायला. मित्रांनो, व्यवसायातील उत्पन्न या शीर्षकाखाली येणारा तुमचा जो काही तोटा असेल तो पुढील वर्षासाठी कॅरी फॉरवर्ड केला जाऊ शकत नाही. महत्वाची एक गोष्ट म्हणजे रिटर्न ऑनलाईन पद्धतीने जर वेळेवर न भरले गेल्यास किंवा त्याचे सत्यापन न झाल्यास ते अवैध मानले जाते. तसेच मुदतीनंतर जर आपण रिटर्न दाखल केले तर तुम्हाला आयकर कायदा अंतर्गत असणाऱ्या कलम 10A 10B ICIA IB IC आणि IE या अंतर्गतच्या ज्या काही वजावट असतात त्या तुम्हाला उपलब्ध होणार नाहीत आणि हा सर्वात मोठा तुमचा लॉस असतोय मित्रांनो. त्यासाठी ITR रिटर्न हे काळजीपूर्वक पद्धतीने 31 जुलै येण्या अगोदरच तुम्हाला फाईल करावे लागणार आहेत, नाहीतर तुम्हाला ही सर्वात मोठी जी वजावट असते यातून याला तुम्ही मुकणार आहात. तसेच जर एखाद्या व्यक्तीला ITR मुद्दामहून विलंब भरण्याची जर काही सवयच लागली असेल आणि जर तो भले विलंब शुल्क भरू नये प्रत्येक वेळेस तो ITR भरण्यास जर उशीरच करत असेल तर मित्रांनो एकच लक्षात ठेवायचंय की तुम्हाला या बाबतीत तुमच्या क्रेडिट सुविधा मिळण्याबाबत तुमच्या ॲबिलिटीवर परिणाम होणार आहे. म्हणजेच काय, तर तुम्हाला जर कर्ज काढायचे असतील, कर्ज प्रकरण करायचं असेल तर यासाठी मात्र तुम्हाला अडचण ही निर्माण होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हा ITR जो आहे हा 31 जुलै आधीच भरावा का, तर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे ज्या काही वजावटी तुम्हाला यातून ज्या करता येतात त्यात न केल्यामुळे
उत्पन्नावर तुम्हाला एक्स्ट्रा कर भरण्याची सुद्धा वेळ येऊ शकते। म्हणून मित्रांनो पुन्हा एकदा व्हिडिओ संपवताना शेवटचं परत एकदा सांगतोय की न विसरता प्रत्येक व्यक्तीने HUF किंवा फर्म काही असेल तरी यांनी सर्वांनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तुम्ही काय करायचं 31 जुलै यायच्या अगोदरच तुमचा जो काय असेल तो ITR फाईल करायचा आहे, सबमिट करायचा आहे, त्याचं सत्यापन झालं का नाही याची खात्री करून घ्यायची आहे। कारण काय तर तुम्हाला जर याचे बेनिफिट्स मिळवायचे असतील ITR मधल्या जो वजावटी तुम्हाला जर उपयोगात आणायचे असतील तर तुम्हाला 31 जुलैच्या आत ITR भरणं हे अतिशय गरजेचं आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर ITR उशिरा भरल्याचा जर उशीर जी फी असते उशिराची जी लेट फी असते आणि जो काही दंड असतो तर जर तुम्हाला बसून द्यायचा नसेल त्या दंडात जर तुम्हाला मुक्तता हवी असेल तरी तुम्हाला 31 जुलैच्या आत तुमचा ITR सबमिट करणं हे अतिशय गरजेचं आहे। तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तुम्हाला व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा।